स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत पुण्यात ज्ञानाचं आदान प्रदान करण्याचा कार्यक्रम यशस्वी झाला असल्याची माहिती आयुक्त कुणाल कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रदर्शनासाठी देश विदेशातील जवळपास 150 कंपन्यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाचा मोठा फायदा हा स्मार्ट सिटी प्रकल्पाला होईल अशी आशा आयुक्तांनी व्यक्त केली. वाहतूक, पाणी, नदी स्वच्छता, नदी सुधारणा, लोकसंवाद, सौर ऊर्जा, परवडणाऱ्या दरात घरे अशा मुद्द्यांवर या कार्यक्रमात तज्ज्ञांनी चर्चा करून पुण्याच्या समस्यांवर उपाय सुचवले. यामध्ये जर्मनी, अमेरिका, स्वीडन, बेल्जियम असे विविध देश सहभागी झाले होते. 2 दिवस पुण्यामध्ये नॉलेज एक्सचेंज रोड शोचं आपण आयोजन केलं. पुणे महानगरपालिकेच्या व पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड यांचे जे प्रोजेक्ट्स आहेत आपल्या पुढच्या 5 वर्षामध्ये पुण्यात राबवायचे, याचे प्रोजेक्ट्सच्या डिटेलिंग आपण केलं. आणि त्याच्यामध्ये जो आहे आपण नागरिकांच्या जे आपल्यासोबत तज्ज्ञ काम करत आहेत त्यांच्या सूचना घेतल्या. परंतु जगभरामध्ये काय चाललं आहे, या क्षेत्रांमध्ये काय नवीन टेक्नॉलॉजीज आहेत, काय नवीन उपलब्धी आहेत, कुठल्या पद्धतीने इतर शहरांनी हेच विषय यांच्या तोडगा काढलेला आहे, हे सगळं बघण्याच्या हेतूने आपण देश विदेशातल्या अनेक संस्थांना, कंपनीजला, गव्हर्नमेंट एजन्सीजला या ठिकाणी आमंत्रित केलं. शहरात असणाऱ्या झोपडपट्टीच्या दृष्टीने सर्वांना परवडणाऱ्या दरात घरे यावर यात विशेष चर्चा करण्यात आली असून यात सरकारकडून कितपत मदत मिळू शकते असा विचार सुरू आहे अशी माहिती आयुक्तांनी माध्यमांना दिली. मला सांगायला आनंद होतो की 35 देशातले लोक इथे आले आणि जवळपास 300 पेक्षा जास्त लोक आले. 6-7 देशांचे अम्बॅसेडर्स आणि कॉन्सुलेट जनरल स्वतः आले आणि त्यांनी आमच्याकडनं समजून घेतलं की पुण्याचे काय प्रश्न आहेत, पुण्याचे काय ध्येय आहेत आणि त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या देशामधलं, त्यांच्या कंपनीमधलं होत असलेल्या कामाचं प्रेझेंटेशन दिलं आणि मग त्यानुसार आपण जे काही योग्य आहे ते आणि स्टडी करण्याचा प्रयत्न केला आणि मग त्याच्याबद्दल आपण ह्या पुढे कुठले बाबी आपल्यासाठी फायदेशीर होऊ शकतात ह्याचा निर्णय आपण घेणार आहोत. हे झाल्यानंतर ही प्रक्रिया आपल्याला सतत चालू ठेवायची आहे कारण आपल्याला इव्हॉल्व व्हायचं आहे. आपण काय आपण आपल्याला सर्व काही समजतो आणि आम्ही जगात सर्वात चांगले हो असं म्हणून काही उपयोग होत नाही. माणसाला नेहमी नवीन नवीन गोष्टी आणि नवीन नवीन चांगल्या गोष्टी शिकायला तयार असायला पाहिजे. त्यामुळे आपली टीम एकत्रितपणे हे करण्याचा प्रयत्न करत आहे आणि मला असं वाटते की हे एक ट्रस्ट बिल्डिंग सेशन होता. म्हणजे सर्वांना शासकीय स्तरावर आणि म्हणजे पुण्याच्या स्तरावर जे लोक काम करत आहेत त्यांनाही बाहेर काय चाललं आहे त्यांच्यावर एक विश्वास निर्मित करण्याचा प्रयत्न आणि त्यांनासुद्धा पुण्याच्या शासकीय व्यवस्थेवर आणि एकंदरीत ह्या संपूर्ण व्यवस्थेवर विश्वास निर्मित करण्याचा प्रयत्न की आपण नवीन नवीन गोष्टी, इनोव्हेशन्स आणि त्यांच्यासोबत काम करायला आपण तयार आहोत आणि यामुळे जो आहे आपल्यासोबत चांगले लोक जुळतील आणि जेव्हा आपण जो आहे चॅलेंजिंग प्रोजेक्ट्स या शहरामध्ये करण्याचा विचार करणार तेव्हा त्यांची मदत आपल्याला प्राप्त होईल.